शॉर्ट सर्किट मुळे 2 एकर ऊस जळून खाक, कळमनुरी तालुक्यात वाकोडी येथील घटना। दिलीप किसनराव नाईक, सुशीलाबाई किसनराव नाईक यांच्या शेतातील 2 एकर ऊस शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक झालाय। 8 फेब्रुवारी रोजी 3 वाजताच्या सुमारास ही आग लागली। गट क्रमांक 108-2 वाकोडी शिवारातील सुशीलाबाई किसनराव नाईक यांचा 2 एकर ऊस तोडणीला आलेला जळून खाक झालाय। हा सगळा प्रकार शॉर्ट सर्किट मुळे घडला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्या शेतात महावितरणाचा डीपी आहे। या डीपी मुळे शॉर्ट सर्किट होऊन 2 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली। वाकोडी शिवारात शिवूर साखर कारखाना आहे, तरीही शेतकऱ्यांचा ऊस तोडणीला आलेला होता, पण वेळेत साखर कारखाना हा ऊस नेत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। या शेतकऱ्यांचे अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। वाकोडी शिवारात शिवूर साखर कारखाना असल्याने येथील शेतकरी वर्ग ऊसाच्या शेतीकडे वळला आहे। फार मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती शेतकरी करत आहेत, पण ऊस साखर कारखाना वेळेत नेत नसल्याने शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलाय। शेतकऱ्याने लावलेला ऊस वाळून जात आहे। शिवूर साखर कारखान्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी लावलेला ऊस शिवूर साखर कारखान्याने वेळेत न्यावा अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे। शिवूर साखर कारखाना वाकोडी कारखान्याच्या परिसरात सर्व ऊस लवकरात लवकर न्यावा व कारखान्याच्या परिसरातील ऊस नेण्यासाठी प्राथमिकता द्यावी अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, बालाजी काकडे, कळमनुरी। ताज्या अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।